तर पहा आपला प्रश्न पहिला आहे रणथंभोर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण हा प्रश्न आपल्याला दोन हजार सतरा साली विचारण्यात आलेला आहे रणथंभोर हे अभयारण्य कोणत्या राज्यात येतं त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजस्थान या राज्यामध्ये आहे रणथंभोर अभयारण्य प्रश्न क्रमांक दोन आहे अकलेचा खंदक या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे हा प्रश्न आहे पहा मराठी वाक्प्रचारावरती पहा अकलेचा खंदक याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक अकलेचा खंदक म्हणजे मूर्ख मनुष्य पर्याय क्रमांक एक मित्रांनो आपण काही दिवसातच एक लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन देत आहे त्या ठिकाणी आपण जवळपास शंभरपेक्षा जास्त वाकप्रचार आपण घेतलेले आहेत त्यासोबतच आपण मनी देखील घेतलेले आहे शंभरपेक्षा जास्त या दरवर्षी आपल्याला परीक्षामध्ये विचारण्यात येतात प्रश्न क्रमांक तीन आहे वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पहा वाक्प्रचार आहे डोळे पांढरे होणे याचा अर्थ काय होतो उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डोळे पांढरे होणे म्हणजे घाबरणे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार आहे हायकू हा काव्य प्रकार डॅश भाषेतून मराठीत आलेला आहे पहा मित्रांनो हायकू या नावाचा एक काव्य प्रकार आहे तर तो मूळ कोणत्या भाषेतील आहे आणि तो, तो मराठीमध्ये आलेला आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन आहître, जपानी लक्षात ठेवायचे हायकू हा जो काव्य प्रकार आहे हा प्रॉपर म्हणजे मूळचा जपानी भाषेचा आहे तर जपानी भाषेमधून मराठी भाषेमध्ये तो आलेला आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे जपानी भाषा प्रश्न क्रमांक पाच आहे शेलारखिंड या ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे पहा शेलारखिंड या नावाची एक कादंबरी आहे तर या कादंबरीचे लेखक आपल्याला ले सांगायचे आहे कोण आहेत याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेली आहे शेलारखिंड ही कादंबरी मित्रांनो आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे या लिंकवर आपण जाऊन पहा जवळपास शंभर पुस्तकं आणि त्यांची लेखक पाहत आहोत म्हणजे त्यांनी लिहिले साहित्य पर्याय क्रमांक दोन बाबासाहेब पुरंदरे याचं उत्तर आहे शेलार खिंड प्रश्न क्रमांक सहा आहे दिन ए इलाही या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पहा दिन ए इलाही हा जो ग्रंथ आहे याचं आपल्याला कोणी लेखन केलं आहे हे सांगायचं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकबर वाचन लिहिलेलं आहे दिन ए इलाही पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सात आहे चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यांमुळे मिळाले होते पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे लक्षात ठेवायचे म्हणजे विना चौकशी चौकशी न करता कोणालाही जेलमध्ये टाकण्याचे जे अधिकार होते ते सरकारला कोणत्या कायद्यानुसार मिळाले होते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक रोलट कायद्यानुसार पहा रोलट कायदा असा कायदा होता की त्या कायद्यामध्ये कोणाचीही चौकशी किंवा विचारपूस न करता कोणालाही कारागृहात म्हणजे जेलमध्ये टाकण्याचा अधिकार हा सरकारला देण्यात आला होता रोलट कायद्याने पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक आठ आहे उचललेस तू मीट मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते पहा मित्रांनो हे वाक्य महत्वाचं आहे वाक्य परत आहे का उचललेस तू मीट मुठभर साम्राज्याचा खचला पाया हे जे वाक्य आहे हे कोणत्या चळवळीचं वाक्य आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन सविनय कायदेभंग या चळवळीचं हे वाक्य होतं पर्याय क्रमांक दोन म्हणजे एक प्रकारे वर्णन केलेलं आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते पहा भारतात येणारे सर्वप्रथम व्यापारी निमित्तानं कोण होते उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पोर्तुगीज हे जे आहे ते व्यापाराच्या निमित्तानं भारतात येणारे पहिले पहिले परदेशी होते पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक दहा आहे महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली होती हा जो प्रश्न आहे इतिहासातील इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा ज्यावेळी महात्मा गांधी यांनी जी असहकार चळवळ आहे या दरम्यान आत्मसमर्पण केलं होतं त्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना एक पदवी दिली होती ती पदवी कोणती होती याच उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन केसरीय हिंद ही पदवी पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अकरा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे किती आहे पहा मित्रांनो दोन हजार अकराची जी जनगणना झाली त्यानुसार आपल्याला महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या सांगायची आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन अकरा कोटी चोवीस लाख एवढी लोकसंख्या ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची होती प्रश्न क्रमांक बारा आहे महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येत कितवा क्रमांक आहे पहा महाराष्ट्राचा आपल्या भारताच्या दृष्टीने लोकसंख्येमध्ये कितवा क्रमांक लागतो जा जा उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन दुसरा क्रमांक लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र हे जे आहे हे दुसऱ्या क्रमांकावरचं राज्य आहे आणि उत्तर प्रदेश हे जे आहे हे पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर आपल्याला प्रश्न विचारला तर राजस्थान क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे सर्वात मोठं राज्य आहे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे पहा महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येच्या बाबतीत हा दुसरा क्रमांक लागतो पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तेरा आहे दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एक कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असणारा एकमेव जिल्हा कोणता होता याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन ठाणे जिल्हा लक्षात ठेवायचे दोन हजार अकराला जी जनगणनानुसार झाली त्यानुसार महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा होता पहा ठाणे आणि याची जी लोकसंख्या आहे ही एक कोटीपेक्षा जास्त असणारा एकमेव आणि एकटा म्हणजे एकमेव जिल्हा होता ठाणे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चौदा आहे महाराष्ट्रात ताम्रपाषाण युगात डॅश यावर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था होती आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे पहा याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार वरील सर्व तर लक्षात ठेवायचे महाराष्ट्रामध्ये आपल्या ताम्रपाशन जो युग होता त्या युगामध्ये शेती पशुपालन आणि शिकार आणि मासेमारी या सर्व व्यवसायावर चालणारी अर्थव्यवस्था होती पर्याय क्रमांक चार वरील सर्व प्रश्न क्रमांक पंधरा आहे महाराष्ट्रात ग्राम किंवा खेड्याचा निर्देश करण्यासाठी डॅश याचा वापर केला जातो पहा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ग्राम किंवा खेडे असा जर निर्देश करायचा असेल तर कशाचा वापर केला जातो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार वरील सर्व तर लक्षात ठेवायचं यामध्ये त्याला आपण कसबाही म्हणतो मौजेही म्हणतो आणि खुर्द आणि बुद्रुक असंही म्हटलो पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये असे भरपूर गाव आहेत जर तुम्हाला मौजेवरून सांगायचं झालं तर पहा मौजे पिंपळगाव हे एक गाव आहे बीड जिल्ह्यातील आणि बीड तालुक्यातील एक गाव आहे कसबा यानुसारच आहे आणि खुद्र आणि बुद्रुक याच पद्धतीने नागापूर हे एक गाव आहे बीड जिल्ह्यामधील किंवा बीड तालुक्यामधील याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार वरील सर्व कसबा मौजे आणि खुद्र आणि गावाचा किंवा खेड्याचा निर्देश करण्यासाठी नावं वापरले जातात पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सोळा आहे दह्यामध्ये कोणते अंमला असते पहा दह्यात आढळणारं ऍसिड आपल्याला सांगायचं आहे कोणतं असतं त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन लॅक्टिक ऍसिड हे जे आहे पहा लॅक्टिक ऍसिड हे दह्यामध्ये असतं लक्षात ठेवायचं महत्वाचा प्रश्न होता पर्याय क्रमांक तीन हा प्रश्न आपल्याला विचारला जातो विज्ञान विषयावरती प्रश्न क्रमांक सतरा आहे आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये तांबे म्हणजे कॉपरचा अणुअंक किती आहे पहा अनुक्रमांक कोणता आहे जो मॉडर्न पिरॅड टेबल आहे यामध्ये आपल्याला कॉपरचा अनुक्रमांक विचारलेला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणतीस हा जो अनुक्रमांक आहे हा कॉपरचा अनुक्रमांक आहे लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे तांबे प्रश्न क्रमांक अठरा आहे अहमदनगर जिल्हा पर्जन्यविषयक कोणत्या क्षेत्रामध्ये येतो पहा पावसाच्या जर बाबतीमध्ये अहमदनगर हा जो जिल्हा आहे हा कोणत्या प्रदेशात मोडतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन आवर्षण पर्जन्य म्हणजे कमी पाऊस पडणारा जिल्हा आहे अहमदनगर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे पहा महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे जे आहे हे नगर जिल्ह्यात आहे नगर जिल्ह्यात असून पहा राहुरी या ठिकाणी आहे याची आपल्याला स्थापना सांगायचं आहे कोणत्या वर्षी करण्यात आली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे अडुसष्ट साली महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक वीस आहे द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे पहा हे जे पुस्तक आहे हे इम्पॉर्टंट पुस्तक आहे द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर याचे लेखक आपल्याला सांगायचे आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार संजय बारू हे जे आहेत द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक आहेत मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की काही काही पुस्तकामध्ये उदयंतरा नायर असं दिलेलं आहे आणि हे चूक आहे लक्षात ठेवायचे संजय बारू याचे लेखक आहेत पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकवीस कोणत्या राज्यात शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी आषाढी बीज सण साजरा केला जातो हा जो प्रश्न आहे पहा एकवीस ते पंचवीस प्रश्न आपले असणार आहेत सर्व प्रश्न हे करंट अफेअर दोन हजार एकवीस वर आधारित असणार आहेत तर पहा शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी आषाढी बीज हा सण साजरा केला जातो कोणत्या राज्यामध्ये याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गुजरात या राज्यात प्रश्न बावीस आहे पहा कोणत्या राज्यात लेमरू हत्ती अभयारण्य आहे पहा लेमरू हत्ती अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार छत्तीसगड या राज्यामध्ये आढळतं लेमरू हत्ती अभयारण्य पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तेवीस आहे कोणत्या देशांनी जुलै दोन हजार एकवीस या महिन्यात ब्रिक्स देशाच्या शिक्षण मंत्र्याची बैठक आयोजित केली आहे पहा जुलै महिन्यामध्ये म्हणजे गेल्या महिन्यात जुलै दोन हजार एकवीस मध्ये ब्रिक्स हे जे देश आहेत यांच्या शिक्षण मंत्र्याची एक बैठक आयोजित केली होती ती कोणत्या देशाने केलेली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार भारत देशाने ब्रिक्स जेवढे देश आहेत त्यामध्ये शिक्षण मंत्र्याची बैठक आयोजित केली होती पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चोवीस आहे भूमी पांडुगा हा डॅश समुदायाकडून साजरा केला जाणारा एक पारंपरिक सण आहे पहा भूमी पांडुगा हा सण कोणत्या समुदायाकडून साजरा केला जातो उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पहा कोया जमात लक्षात ठेवायचे कोया जमातीकडून हा सण साजरा केला जातो कोणता भूमी पांडुगा पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पंचवीस आहे कोणत्या व्यक्तीने दोन हजार एकवीस स्क्रिप्ट नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा जिंकलेली आहे आपल्याला मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचा आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे करंट अफेअर दोन हजार एकवीस वरील हा प्रश्न आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार झिला एवंत गार्डे या व्यक्तीने दोन हजार एकवीस स्क्रिप्ट नॅशनल स्पेलिंग बी ही स्पर्धा जिंकली आहे पर्याय क्रमांक चार तर मित्रांनो हे आपले होते पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्नापैकी आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे की कि किती प्रश्न आपल्याला बरोबर देता आले